अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी दसरा मैदानावर रावण दहनाचा पारंपरिक कार्यक्रम श्रीराम मंडळाच्या वतीने संध्याकाळी 7 वाजेला आयोजित करण्यात आला आहे। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते रावण दहन होणार असून रावणाचा पुतळा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। स्वर्गीय कृपाराम बाविस्कर हे रावणाचा पुतळा दरवर्षी तयार करण्याचे काम स्वतः करायचे। त्यांच्या निधनानंतर त्यांचा हा वारसा त्यांचे चिरंजीव नगरसेवक महेंद्र बाविस्कर हे चालवत आहेत। रावणाचा पुतळा तयार करण्याचे काम ते स्वतः आनंदाने करत आहेत। अनेक वर्षापासून या रावणदहनाचा कार्यक्रम आपल्या रामनेर शहरामध्ये होतोय। माननीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी परंपरा कायमस्वरूपी आज रोजी ठेवलेली आहे। कैलासवासी हरिभक्तपरायण माझे वडील के एम बाविस्कर सर, त्याचप्रमाणे आमची सगळी टीम श्रीराम मित्र मंडळ अथक परिश्रम घेऊन साधारणतः 15 दिवसापासून आम्ही या कामाला लागतो। भव्य अशी 51 फुटाची मूर्ती आम्ही रावणाची बनवतो आणि खरं तर या सगळ्या गोष्टींच्या मागे एकच हेतू की पूर्ण जामनेर शहराचं जे सांस्कृतिक धोरण आहे ते कायमस्वरूपी टिकावं, सगळे लोक या ठिकाणी संघटित व्हावे, एकत्र यावे आणि हा उत्सव चांगल्या एक मताने साजरा करावा, हा त्यामागचा हेतू आहे। हा उत्सव साजरा करत असताना आमचं रावणदहन मैदान जे आहे ते मुस्लिम वस्तीच्या बाजूला आहे, पण आमच्या जामनेर शहरातील सगळे मुस्लिम बांधव आम्हाला रावणदहनाच्या दिवशी या दसऱ्याच्या दिवशी सगळं सहकार्य करतात, शुभेच्छा देतात, आम्हीही त्यांना शुभेच्छा देतो आणि पूर्ण शहरातील सगळे भाविक या ठिकाणी जमा होतात आणि आम्ही याच्या कटु प्रवृत्तीचा आम्ही त्या ठिकाणी या प्रतिकात्मक मूर्तीचा या ठिकाणी दहन करतो आणि हे दहन माननीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या परिवारातर्फे स्वतः भाऊ त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि गेल्या अनेक वर्षापासून भाऊ स्वतः यामध्ये लक्ष देऊन या ठिकाणी या रावणाचं दहन करत असतात। रावणाचं दहन करणं म्हणजे अपप्रवृत्तींचा नाश करणं हा ज्याचा मूळ हेतू आहे आणि हा मूळ हेतू आम्ही अनेक वर्षापासून जागृत ठेवण्याचं काम या ठिकाणी करतोय। या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आमचे मनोहरभाऊ माळी गेल्या अनेक वर्षांपासून अगदी ते स्वतः ते सांभाळून आहेत। आमची सगळी टीम या ठिकाणी बसलेली आहेत, यामध्ये काही लोक आमच्यामध्ये कैलासवासीही झालेले आहेत। त्या ठिकाणी आपले रामराव भाऊ चौधरी ते सुद्धा कायम या रावणामध्ये अगदी स्वतःला समर्पित करून घेत होते, पण आज ते आमच्यामध्ये नाही आहे। आमचा भुऱ्या आमच्या आहे ते आमच्यामध्ये नाही आहे आणि सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली की रात्रंदिवस सोपान असेल, सावन असेल, संजू असेल, राजू असेल, आमचा युवराज असेल, भरत असेल, संपूर्ण टीम आमचा दीपक असेल, म्हणजे नाव कोणाचं घ्यावं असं संपूर्ण समोर जे बसलेले दिसत आहेत हे सगळे रात्रंदिवस या ठिकाणी राबत असतात। या ठिकाणी जी मूर्ती तुम्हाला दिसते त्याचं रंगरंगोटीचं काम आमचे सदानंद भाऊ पेंटर या ठिकाणी हे करत असतात, म्हणजे अहोरात्र आमचं काम चाललेलं असतं आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा याचा मोल घेत नसतो, आम्ही स्वयंस्फूर्तीने हे सगळं काम करतो। या कामासाठी आम्हाला सगळ्यात मोलाचं सहकार्य आमचे जितूभाऊ पाटील आमचे स्थानिक नगरसेवक या ठिकाणी आहेत, त्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य असतं। यावर्षी आमच्या मंडळाला 2 वेळेस आमच्या गटनेत्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे। मी संपूर्ण जामनेर शहरातल्या लोकांना आवाहन करतो की संपूर्ण जामनेर शहरातील लहान आबाल वृद्ध सगळ्या लोकांनी या उत्सवाचा फायदा घ्यावा। या ठिकाणी खूप मोठी आतिषबाजी म्हणजे एवढी आतिषबाजी की आपण बघितली नसेल अशा प्रकारची आतिषबाजी भाऊंनी खास करून ते कर्नाटकमधून ते आतिषबाजी बोलवलेली यावर्षी, तर ती आतिषबाजी पाहण्यासाठी संपूर्ण जामनेर शहरातील लोकांनी त्या ठिकाणी यावं। भव्य अशी आतिषबाजी 2-2.5 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी फटाके आपण बोलवलेले आहेत आणि हे भव्य अशी मूर्ती त्या ठिकाणी उभी तुम्हाला पाहायला मिळेल, त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळेल,
संपूर्ण जामनेरवासियांना मी विनंती करतो की या दसऱ्यानिमित्त माननीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन आमच्या नगरपालिकेच्या मार्फत संपूर्ण नगरसेवकांच्या मार्फत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपलं येणारं वर्ष भरभराटीचं जावं आणि त्या उत्सवाचा आपण संपूर्ण शहरवासियांनी फायदा घ्यावा हेच या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी तुम्हाला आवाहन करतो आणि तुम्ही येणार अशी अपेक्षा बाळगतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.